एकीकडे सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा आणि दुसरीकडे केंद्र शासनाचे चुकीचे कृषी धोरण यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरत्या वर्षाप्रमाणे परिस्थिती बिघडतच चालली असून यावर सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झालेला पाहायला मिळतोय. यवतमाळमधील महागाव तालुक्यामध्ये वागत इजारा हे गाव जिल्ह्यामधील शेतकरी चळवळीचं केंद्रस्थान असून या गावामध्ये दरवर्षी जून महिन्यात शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध म्हणून काळा दिवस पाळला जातो. यावेळेला जिल्ह्यामधील शेतकरी एकत्रित येऊन केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करतात. दंडाला आणि छातीला काळी रिबीन तसेच काळे झेंडे फडकावून केंद्र शासनाच्या विरोधी घोषणा देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी यावेळेला शेतकऱ्यांकडून करण्यात आली. आज 18 जून शेतकऱ्यांसाठी हा दिवस काळा दिवस असतो, कारण आजच या 18 जून 1951 घटनादुरुस्ती अंतर्गत शेती आणि शेतकऱ्याच्या शेतकरी विरोधी कृषी धोरण ठरवून या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना मरणाच्या दारावर उभे करणारे हे नरभक्षी कायदे केंद्र शासनाने रद्द करावे अशी मागणी आम्ही 18 जूनला दरवर्षी करत असतो. या कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या अधिकारावर बंधनं आलेली आहेत. शेती ही बंधनमुक्त करावी, शेतकऱ्यांनाही इतर समाज घटकाप्रमाणे सन्मानाने जगण्याची संधी या कृषीप्रधान देशात मिळ